बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून. कर्णधार रोहित शर्माच्या 2020 निवृत्तीनंतर भारतीय 2020 संघाच्या कर्णधार पदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय. कर्णधार पदासाठी रोहित शर्माचा उत्तराधिकारी हार्दिक पंड्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु BCCI आणि निवड समिती सदस्य सध्या हार्दिक पंड्याला त्याच्या फिटनेसच्या चिंतेमुळे कायमस्वरूपी 2020 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यावरून संभ्रमात आहेत. तर हार्दिकवरून सुरू असलेल्या या सर्व चर्चांच्या दरम्यान सूर्यकुमार यादव हा भारताच्या 2020 संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आलेला आहे. मात्र 2020 कर्णधारपदाचा अंतिम निर्णय नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी विचारविनिमय करून केला जाणार आहे. BCCI आणि निवड समिती या आठवड्यामध्ये गंभीरसोबत पहिली निवड बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लवकरच श्रीलंकेमधील आगामी एक दिवसीय आणि 2020 मालिकेसाठी संघाची घोषणा सुद्धा केली जाणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.